आज आपण बघणार आहोत उपवासाचा मेदूवडा कसा करायचा ते। तर आज आपण काही ट्रिक्स यूज करणार आहोत आणि त्या यूज करून अगदी झटपट आपण हा मेदूवडा प्रिपेअर करणार आहोत। तर यामध्ये अगदी योग्य प्रमाण मी सांगितलेलं आहे की ज्यामुळे तुम्ही मेदूवडा अशा पद्धतीने कराल तर तो अजिबात तेलामध्ये विरघळणार वगैरे नाही आणि खूप छान क्रिस्पी असा मेदूवडा तयार होईल। चला तर मग बघूया हा उपवासाचा मेदूवडा कसा करायचा ते। नमस्कार, मी मनीषा जाणीजे यज्ञकर्ममध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर उपवासाचा मेदूवडा बनवण्यासाठी आपण इथे वरई किंवा भगर जे म्हणतात ते इथे मी अर्धा कप घेतलेली आहे। तर अर्धा कप भगर मी इथे घेतलेली आहे आणि त्यानंतर मी इथे एक टेबलस्पून ही साबुदाणे घेतलेले आहेत। तर आता आपण ही जी भगर आहे ती आणि साबुदाणे आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून वाटून घेणार आहोत। तर हे बघा, ही भगर मी घेतलेली आहे। ही हवी असल्यास तुम्ही थोडीशी गरम करून घेऊ शकता। गरम करून जराशी घेतल्यामुळे काय होते की ती पटकन बारीक होते आणि थोडी खुसखुशीत होते। तर हे पहा, मी इथे गरम केलेली नाही आहे, तर तुम्ही गरम करू शकता। तर आता इथे मी मिक्सरच्या जारमध्ये फिरवून ही बारीक करून घेत आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मी बारीक केलेली आहे। जास्त पावडरही केलेली नाही आहे आणि जास्त अगदी जाडही ठेवलेली नाही आहे, तर असं रवाळ आणि जरा मिक्स पावडर टाईप ही बारीक झालेली आहे। तर आता मी हे कुकरच्या भांड्यामध्ये ओतत आहे। तर हे पहा, आपण अगदी झटपट ही मेदूवड्याची रेसिपी प्रिपेअर करत आहोत। तर आता आपण याची उकड काढणार आहोत। तर उकड काढण्यासाठी आपण हे जे मिश्रण आपण घेतलेलं आहे त्याच्या दुप्पट पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तर आपण हे अर्धा कप मिश्रण घेतलं होतं वरईचं, ह्यामध्ये याच कपाने मोजून दुप्पट पाणी मी घालत आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला डबल पाणी घालायचं आहे। तर हे प्रमाण अतिशय असं योग्य आहे, एवढंच प्रमाण आपल्याला पाण्याचं ठेवायचं आहे, त्यामुळे खूप छान पद्धतीने उकड आपली शिजली जाते। तर कुकरमध्ये आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या देऊन ही उकड शिजवून घ्यायची आहे। तर आपण भाताला वगैरे जो कुकर लावतो त्यासोबतच हा कुकरचा डब्बा आपल्याला लावायचा आहे, वेगळं काही शिजवून घ्यायची आवश्यकता नाही आहे। तर अशा पद्धतीने उकड जर काढली तर खूप अशी छान आपली उकड अशी चिकटपणा येतो उकडीला आणि ती तयार होते। तर आता त्यानंतर आपण यामध्ये मीठ वगैरे काही घातलेलं नाही आहे, सगळे इन्ग्रेडियंट्स आपण नंतर घालणार आहोत। तर हे पहा, अशा पद्धतीने उकड आपली चांगली शिजलेली आहे आणि चमच्याच्या साह्याने मी ती मोकळी करून घेत आहे। तर अशा पद्धतीने ही उकडीला चिकटपणा आलेला आहे, उकड चांगली शिजली गेलेली आहे। आता त्यानंतर आपल्याला इथे 1/3 कप म्हणजेच 1/3 कप आपल्याला हे जे शेंगदाण्याचं कूट आहे ते लागणार आहे। त्यानंतर 1/4 कप हे मी इथे ताक घेतलेलं आहे, तर तुम्ही इथे दहीसुद्धा घेऊ शकता। तर त्यानंतर मी इथे 3 ते 4 बारीक चिरलेल्या मिरच्या आणि 1 मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे। तर आता सर्वप्रथम आपण हा जो बटाटा घेतलेला आहे तो आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे। तर मी हा लहान ग्लास घेतलेला आहे आणि या ग्लासाच्या साह्याने चांगला व्यवस्थित असा बारीक मऊसर असा मॅश करून घेत आहे। तर तुम्ही हा ग्रेट करून घेतला, खिसून घेतला तरी चालेल। तर हे पहा, अशा पद्धतीने मी हा जो बटाटा आहे तो बारीक व्यवस्थित मऊ असा कुस्करून घेतलेला आहे। आता त्यानंतर आपल्याला यामध्ये जी आपण उकड काढलेली होती ती घालायची आहे। तर हे पहा, उकड आपली चांगली शिजली गेलेली आहे। अशा पद्धतीने उकड जर काढली तर आपला मेदूवडा जो आहे वरईपासून बनवलेला तो अजिबात बिघडत नाही। त्यानंतर आता आपण यामध्ये ही जी मिरचीची पेस्ट होती ती घालत आहोत। तर हे पहा, आता आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स यूज करत आहोत। आता यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं कूट घेतलं होतं ते घालायचं आहे आणि सोबतच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। तर मीठ आपण याआधी घातलेलं नव्हतं, तर लागणारं सर्व मीठ आपल्याला याच वेळी यामध्ये ॲड करायचं आहे। तर हे पहा, अगदी सोपी पद्धत आहे, कुकरच्या साह्याने आपण ही बनवत आहोत। तर अगदी झटपट ही तयार होते, जास्त काही प्रिपरेशन याला करावं लागत नाही। तर आता अगदी आपण पीठ ज्याप्रमाणे मळतो त्याप्रमाणे हे सगळं मिश्रण मळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण हे मिश्रण जे आहे ते मळून घेत आहोत। तर आपण इथे दही किंवा ताकाचा उपयोग करू शकतो। तर मी इथे ताक घेतलेला आहे, तर आपण इथे 1-2 चमचा दही घेऊ शकतो। तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं पीठ मळून घ्यायचं आहे। तर थोडं थोडं मी यामध्ये ताक घालत आहे। तर आपल्याला हे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत करत असं व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त पातळ वगैरे काही पीठ मळायचं नाही आपल्याला। तर हे पहा, अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेत आहोत। तर खूप सोपी ही प्रोसेस आहे, अगदी झटपट आपण ही प्रिपेअर करतो। तर अशा पद्धतीने माझं पीठ हे जे आहे मळून झालेलं आहे।
तर एक लहानसा बॉल मी बनवलेला आहे या पिठाचा आणि त्यानंतर ह्याला थोडंसं आपण चपट करून मेदूवड्याचा शेप देणार आहोत। तर अतिशय सोपी अशी प्रोसेस आहे। यापूर्वी सुद्धा मेदूवडा कसा बनवायचा याची रेसिपी मी शेअर केलेली आहे। उपवासाचा मेदूवडा कशा पद्धतीने आपण बनवू शकतो तर ती सुद्धा रेसिपी तुम्ही अवश्य बघा। तसेच साबुदाणा वडा कसा करायचा याची रेसिपी सुद्धा मी यापूर्वी शेअर केलेली आहे। तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक अवश्य देईन, तर ती सुद्धा तुम्ही जरूर बघा। तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हा एक रोल करायचा आहे आणि मध्ये असं आपल्याला होल करून मेदूवड्याचा शेप द्यायचा आहे। तर अतिशय सोपं असं आहे। अशा पद्धतीने तुम्ही जर मेदूवडा हा बनवला तर अतिशय क्रिस्पी असा हा तयार होतो। तेलामध्ये अजिबात विरघळत वगैरे काही नाही आणि खूप छान पद्धतीने हा तयारसुद्धा होतो। चवीलासुद्धा अतिशय टेस्टी असा लागतो। शेंगदाण्याच्या चटणीबरोबर, नारळाच्या चटणीबरोबर किंवा अगदी गोड दह्याबरोबर जरी खाल्ला तरी अतिशय हा छान तयार होतो आणि चवीलासुद्धा अतिशय टेस्टी असा लागतो। तर हे पहा, अशा पद्धतीने सगळे बाकीचे मेदूवडे आहेत ते मी प्रिपेअर करत आहे। तर आपण अर्धा कप वरई घेतली होती आणि यामध्ये आपले बरेचसे मेदूवडे प्रिपेअर होत आहेत। तर खूप छान पद्धतीने आपण हे मेदूवडे झटपट रेडी करत आहोत। तर हे पहा, अशा पद्धतीने चपट करायचं आहे मिश्रण आणि त्यानंतर मध्ये असं होल करून मेदूवड्याचा शेप द्यायचा आहे। तर खूप सोपी अशी रेसिपी आहे ही। तर आपले जवळजवळ ह्या एवढ्या मिश्रणामध्ये हे 16 आपले मेदूवडे प्रिपेअर झालेले आहेत। तर आता आपण हे तळून घेणार आहोत। तर तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आपण हे गोल्डन ब्राऊन रंगावरती दोन्ही बाजूने उलटून पालटून हे व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत। तर गॅसची फ्लेम आहे ती मी अशी मीडियमवरच ठेवलेली आहे। तर हे पहा, अतिशय छान असं आपलं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या मेदूवड्याला। हा क्रिस्पी आणि चवीला सुद्धा खूप छान असा झालेला आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने आपण बाकीचे सगळे मेदूवडे रेडी करणार आहोत। तर खूप अशी सोपी रेसिपी आहे। प्रिपरेशन काही करावं लागत नाही। कुकरला जस्ट आपल्याला हे मिश्रण बारीक करून वाटून लावायचं आहे। उकड काढून त्यानंतर बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालून रोल करून तळायचे आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही झटपट हे मेदूवडे बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या। खूप टेस्टी असे हे तयार होतात। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना असे प्रिय, हे खूप चवीला सुद्धा छान लागतात। तर हे पहा, अगदी झटपट हे तयार होतात आणि हे एवढ्या क्वांटिटीमध्ये बरेचसे हे मेदूवडे प्रिपेअर झालेले आहेत। तर हे पहा, अशाच पद्धतीने मी हे गोल्डन ब्राऊन रंगावरती सगळे मेदूवडे तळून घेत आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। तर आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे तर याचा खूप फ्लेवर असा छान येतो मेदूवड्याला। तर अशा पद्धतीने आपण हे क्रिस्पी मेदूवडे घरच्या घरी प्रिपेअर करा आणि त्याचा आस्वाद घ्या। नवरात्री स्पेशल अशी रेसिपी मी आज शेअर करत आहे। खूप छान असे वडे तयार झालेले आहेत। तर हे पहा, अशा पद्धतीने बाकीचे मेदूवडे मी तळत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा वरईचे मेदूवडे बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या। अतिशय सोपी अशी रेसिपी आहे। बऱ्याचदा साबुदाण्याची खिचडी आणि वरईचा भात वगैरे खाऊन कंटाळा येतो, तर अशा वेळेला तुम्ही अशा पद्धतीने वरईचे मेदूवडे बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता। तर खूप सिंपल अशी रेसिपी मी सांगितलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा मेदूवडे बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या। तर आता एक मेदूवडा मी कट करून दाखवत आहे। आपला मेदूवडा खूप क्रिस्पी असा झालेला आहे। गोल्डन ब्राऊन रंगावरती खूप छान सुद्धा दिसतोय हा। तर अशा पद्धतीने तुम्ही मेदूवडा बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपल्या जाणीचे यज्ञकर्म चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया दुसऱ्या एका नवीन रेसिपीसह।